नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये 10 जून 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागांमध्ये जे आहे पावसाचं स्वरूप जे आहे, वातावरण जे आहे स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 10 जून 2023 आपल्याला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता दिसून येणार आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट दिसून येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. गेल्या 48 तासांमध्ये जे आहे अनेक भागांमध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे अशी की गेल्या 24 तासातच म्हणजेच की 9 जून 2023 केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. आणि येत्या काही तासांमध्येच म्हणजेच की येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात देखील मान्सून दाखल होण्याची चिन्ह त्या ठिकाणी आहेत. मान्सून जो आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला मोचा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात जे चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं ते म्हणजे बिपरजॉय, या चक्रीवादळांमुळे मान्सूनला थोडा उशीर झालेला होता. मात्र आता चिंता टळलेली आहे, मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि हळूहळू मान्सूनची आता वाटचाल जी आहे उत्तरेकडे होत असून राज्यामध्ये महाराष्ट्रात लवकरच मान्सून पोहोचण्याची त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर आज 10 जून 2023 आपल्याला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक जो पावसाचा जोर असणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, कोकण पट्टी, त्याच्यानंतर जो आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल व जोरदार पावसाची शक्यता जी आहे भंडारा, गडचिरोली या भागांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मात्र कडक उन्हाचा प्रभाव या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये समान परिस्थिती राहणार आहे. दुपारी जे आहे 4 ते 5 वाजेपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव या ठिकाणी असेल, तापमानातील वाढ कायम असेल. त्यानंतर मात्र वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जो जोर असेल तो वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे. विशेषतः बुलढाणा, मेहकर, लोणार, मलकापूर या भागामध्ये जास्तीच पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जोर जो असेल तो मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना आपल्याला दिसून येतील. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आहे दिवसभर वातावरण हे स्वच्छ राहील, मात्र रात्री जे आहे 9 ते 10 दरम्यान नाही काही भागांमध्ये जे आहे 10 वाजल्याच्या नंतर अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी असणार आहे. पावसाचा जो जोर असेल तो काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये जे आहे वातावरण जे स्वच्छ राहील तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा. मध्य महाराष्ट्रामध्ये जो भाग आहे तो म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. सर्वाधिक पाऊस जो राज्यातील असेल तो म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये. या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आजच्या तारखेमध्ये येईल. ही पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान असेल, म्हणजेच की येत्या 6 ते 7 तासामध्ये ही पावसाची सक्रियता आपल्याला या भागामध्ये दिसून येणार आहे. पावसाचा जोर अत्यंत तीव्र असेल, त्यानंतर वादळी वाऱ्यासहही पावसाची सक्रियता असणार आहे. तर काही भागांमध्ये जे आहे गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणपट्टीचा, समुद्रकिनारपट्टीचा भाग जो आहे त्या भागामध्ये सर्वाधिक पावसाची जोर असणार आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग येतो समाविष्ट होतो. हा भाग या भागामध्ये जे आहे आपल्याला अनेक भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता दिसून येईल, तर काही भागांमध्ये जे आहे
रिमझिमाच्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये सर्वाधिक पावसाची सक्रियता जी आहे, सक्रियता वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जो जोर असेल तो वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये वातावरणातील तो तापमानातील जी वाढ आहे ती तापमानातील वाढ कायम असेल. त्यानंतर काही भागांमध्येच आपल्याला रिमझिम पावसाची सक्रियता दिसून येईल. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय नसणार आहे. वातावरण जास्तच करून स्वच्छ त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये येत्या 6 ते 7 तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये जास्त पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही. धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधील काही भागांमध्ये जे आहे आपल्याला त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. तर अनेक भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची चिन्ह त्या ठिकाणी आहेत. तर या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा परिणाम देखील होण्याची शक्यता काहीशा भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 10 जून 2023 पावसाची अपडेट राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे. यामध्ये विशेष करून मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तर मराठवाड्याचा काही भाग या भागांमध्ये सर्वाधिक पावसाची त्या ठिकाणी नोंद करण्यात येणार आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामधील पावसाचं हे वातावरण असणार आहे. तर हीच होती आपली 10 जून 2023 पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.